आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे आपण अनेक वेळा अडचणीत येतो. खरं काय खोटं काय या भानगडीत आपलं अख्खं आयुष्य निघून जातं. कशाला खरं म्हणायचं आणि कशाला खोटं म्हणायचं हा मोठा प्रश्न स्वतःला आणि इतरांनाही पडतो. लोक आपल्याबद्दल न शोधता दुसऱ्यांच्या खऱ्या खोट्या गोष्टी शोधायला लागतात. खरं असेल तर खोटं वाटायला लागतं आणि खोटं असेल तर खरं वाटायला लागतं. रामराम मंडळी, आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचा विषय आहे खरं खोटं. मंडळी, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे जे खरं आहे ते खरंच असतं आणि जे खोटं आहे ते खरं कधीच नसतं. पण झालं काय, खरं आणि खोटं यामध्ये सातत्याने वाद सुरू आहेत. बरं, कशाला खरं म्हणायचं आणि कशाला खोटं म्हणायचं हा प्रश्न अनेकांना पडला आहे आणि त्यामुळेच आज खरं आणि खोटं या भानगडीत सारं जग पडलेलं आहे. तुम्ही काहीही पहा, खरं आणि खोटं या दोन बाजू तुम्हाला दिसतीलच. तर त्याची एक गोष्ट अशी झालेली आहे, पहा बरं, तुम्हाला पटली तर तुम्ही ती घेऊ शकता. एकदा खरं खोटं दोघंजण म्हणाले आपण फिरायला जाऊ आणि दोघेजण फिरायला निघाले. खोट्याला वाटलं की आपण आंघोळ करावी म्हणून ते खऱ्याला म्हणालं की आपण जरासं या विहिरीत डुबकी मारूया. म्हणून ते दोघांनी कपडे उतरले आणि त्या विहिरीत डुबकी मारू लागले. खऱ्याला विहिरीचं पाणी खूप चांगलं वाटू लागलं. तेवढ्यात खोटं बाहेर आलं आणि खऱ्याची कपडे घालून ते पळत सुटलं. खरं मागून वर आलं आणि पाहतो तो काय आपली कपडे नाहीत. मग नाईलाज असतो असं नागवं जाण्यापेक्षा खोट्याची कपडे घातलीत आणि चालायला लागले. तेव्हापासून मित्रांनो, खोटं लोकांना खरं वाटायला लागतं आणि खरं लोकांना खोटं वाटायला लागतं. कारण खऱ्याची कपडे खोट्यानं घातलेले आहेत आणि खोट्याची कपडे नाईलाज असतो खऱ्यानं घातलेले आहेत. आणि या सगळ्याचा दुष्परिणाम असा झाला की कुणालाच काहीच कळायला मार्ग नाही. बरं, दुसरं असं म्हणतात की खरं घरातून बाहेर येईपर्यंत खोटं चपला घालून गाव फिरून आलेलं असतं आणि ते सत्यही आहे. असंच होतं. आपल्याला कधीकधी हे कळत नाही पण हे वास्तव आहे. मंडळी, आपण खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला आतून तपासायला हवं, म्हणजेच आत्मपरीक्षण करायला हवं. खरं असेल तर कसोटीला उतरण्याची गरजसुद्धा नाही, पण खोटं असेल तर कसोटीला उतरावंच लागेल. खरं असेल विचार करण्याची गरजच नाही, खोटं असेल तर एकदा नाही 10 वेळा विचार करावा लागेल. आता तुम्ही म्हणाल, एवढं सगळं सांगितलं मग खरं आणि खोटं कसं ओळखायचं? अगदी साधं आहे. खऱ्यानं जरी खोट्याची कपडे घातली असली तरी ते गप बसतं, एक शब्द दोन ठिकाणी बोलत नाही. कारण खऱ्याला माहीत आहे मी खोट्याची कपडे घातलेले आहेत. आणि खोटं काय करतं, ओरडून ओरडून सांगतं, खोटंच सांगतं, पण लोकांना ते खरं वाटायला लागतं. मग आपल्याला ओळखायला हवं गप कोण बसलेला आहेत आणि ओरडतंय कोण. ओरडत असेल तर तो का ओरडतो आहे याचा शोध घ्यायला हवा, तर खरं आणि खोटं यामध्ये असलेला फरक कळेल. पूर्वी म्हणायचे की डोळ्यामध्ये आणि कानामध्ये 4 बोटाचं अंतर असतं, तसं खरं खोट्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. पण वास्तविकता तसं काही नसतं. 4 बोटाचं कशाला, अगदी एका दोऱ्याचंसुद्धा अंतर नाही. मात्र ते अंतर समजायला पाहिजेत. हे ज्या दिवशी चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याला खरं काय आणि खोटं काय समजायला लागेल. आणि एकदा का खरं खोटं समजायला लागलं की आपलं जीवन आनंदी सुखी समाधानी सहजपणे होऊ शकतं. चला तर मग आपलं जीवन आनंदी सुखी करण्यासाठी खऱ्या खोट्याचा शोध घेण्याऐवजी खरं खोटं काय ओळखायला शिकूया आणि आनंदाने जगून इतरांना आनंद देत जाऊयात. भेटूया तर मग पुढच्या मंगळवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन संवाद विषयासहित. तोवर धन्यवाद.